राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारेच आज देशभरात त्यांची 150वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत. मॉब लिचिंगमध्ये झारखंड येथे तरबेज अन्सारीची हत्या करणारेही नथुराम गोडसेचेच वंशज होते. तुम्ही शहा असेल तर संविधान बादशहा आहे, असा हल्ला MIM पक्षाचे प्रमुख असोसुद्दीन ओवेसी यांनी हमखास मैदानावरील जाहीर सभेतून चढविला आहे. गांधींची विचारधारा समजून घ्या. हिंदू मुस्लिमांच्या एकतेसाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. ट्रम्पसाठी मोदी राष्ट्रपिता असतील, पण माझ्यासाठी महात्मा गांधी हेच राष्ट्रपिता आहेत, असेही ओवेसी यांनी नमूद केले. ओवेसी यांनी काल विधानसभा निवडणुकीचा औरंगाबाद जिल्ह्यातून प्रचाराचा नारळ फोडला. पैठण येथील सभा संपल्यानंतर त्यांनी सायंकाळी हमखास मैदानावरील सभेला संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर खासदार इम्तियाज जलील यांच्यासह विधानसभेचे उमेदवार अरुण बोर्डे, नासेर सिद्दीकी, डॉक्टर गफ्फार कादरी, जावेद कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तब्बल 42 मिनिटे ओवेसी यांनी मार्गदर्शन केले. महात्मा गांधी यांनी हत्येपूर्वी आमरण उपोषण सुरू केले होते. खाजा कुतुबुद्दीन बख्तियार यांची दरगाह पुन्हा बांधावी, मुस्लिमांवरील होणारे अत्याचार थांबावेत अशी त्यांची मागणी होती. त्यांची हत्या गोडसेंनी केली. गोडसेची विचारधारा जपणाऱ्यांच्या तोंडी आज गांधींचे नाव शोभत नाही. गांधींची विचारधारा अगोदर समजून घ्या. गोडसेच्या विचारांमुळेच झारखंडमध्ये निष्पाप तरबेज अन्सारीची हत्या झाली. ही हत्या करणारे गोडसेंचे वंशजच आहे. भाजप RSSवर चौफेर टीका करत एक नवीन भारत निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. आज भी लोग ये समझते हैं कि बीजेपी और RSS मोदी को नहीं रोक सकते, मगर मेरा विजदान मुझसे कह रहा है, मेरा नाखिस ईमान मुझसे कह रहा है, मेरा नाखिस सियासी तजुर्बा मुझसे कह रहा है, मेरा जोश मुझसे पुकार पुकार कर कह रहा है कि वतन अजीज में अगर कोई RSS और बीजेपी और मोदी के बढ़ते खत्मों को कोई रोक सकता है, जिसके पास सियासी तदवीर है, जिसके पास सियासी सोच है, तो मैं एक बड़ा दावा नहीं कह रहा हूं कर रहा हूं बल्कि जिम्मेदारी के साथ अर्ज कर रहा हूं कि अगर कोई मोदी से सियासी तौर पर अगर कोई उसका जवाब दे रहा है तो उस जमात का नाम मंजलिस है और कोई मुझे नजर नहीं आता.